ಕರ್ನಾಟಕದ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಎಐಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಯಾತ್ರೆ ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಅಂಕೋಲಾದ ಜೈ ಹಿಂದ್ ಮೈದಾನದಿಂದ ರೋಡ್ ಶೋ ಆರಂಭವಾಗಿದ್ದು, ಸಿಎಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ, ಕೆಪಿಸಿಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜಿ ಪರಮೇಶ್ವರ್, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ, ಆರ್ ವಿ ದೇಶಪಾಂಡೆ, ಜಿಲ್ಲಾ ಚುನಾವಣಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಾಣಿಕ್ಯಂ ಠಾಕೂರ್, ಸ್ಥಳೀಯ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಸತೀಶ್ ಸೈಲ್, ಬಿಕೆ ಹರಿಪ್ರಸಾದ್ ಮುಂತಾದ ಮುಖಂಡರು ಅವರ ಸಾಥ್ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಸಂಜೆ ಭಟ್ಕಳದಲ್ಲಿ ಬೃಹತ್ ಸಮಾವೇಶವನ್ನ ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. आपको कष्ट हुआ होगा, आपने अपना समय इतनी समय मुझे दिया, हमें सुनने के लिए दिया, इसके लिए मैं बहुत धन्यवाद करता हूँ. कर्नाटक में चुनाव है और दो विचारधाराओं की लड़ाई है. एक तरफ कांग्रेस पार्टी, दूसरी तरफ बीजेपी और आरएसएस. कर्नाटका की जनता किसान, मजदूर, छोटा दुकानदार दिन भर अपना भविष्य बनाने के लिए काम करते हैं. आप सब लोग कम से कम 8-10-12 घंटे रोज काम करते हैं. सही बात है, आप करते हो. हमारा कहना है कि जो कर्नाटक की जनता काम करती है और दिन भर अपना खून पसीना कर्नाटक के लिए देती है, सरकार का पैसा, सरकार का फायदा उन लोगों को मिलना चाहिए. आरएसएस बीजेपी का कहना है कि कर्नाटक में किसान काम करे, मजदूर काम करे, छोटा दुकानदार काम करे, छोटा बिजनेसमैन काम करे, दिन भर काम करे, अपना खून पसीना दे और उसके बाद जो पैसा वो व्यक्ति बनाता है, गरीब व्यक्ति बनाता है.